tendrá, pero no se mostrará. La tosicidad de su yoga mudra, de trinayere su yadina mudra, kaibheta shiva mudra subhadra. देव अत्यंत मायाळू आहे. महाराज म्हणतात, तुम्ही फार कष्ट करून इथे येता, किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो. इथे आल्यानंतर काल काय कमी होतात, परंतु इथे कशासाठी आपण आलो, आपल्याला काय हवी आहे ते आपल्याला कळले का? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का? त्याचा विचार आपण फारसा करीत नाही. आपल्यावर मोठी मोठे काही संकट आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले, असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास ठेवणारे होणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण देवाने वाईट केले असे तरी तो म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कोणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख झालेले कष्ट झालेले आवडेल बरे? म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजू प्रथम मनातून काढून टाका. महाराज पुढे म्हणतात, द्रौपदीला जेव्हा व्यवहाराच्या वस्त्र हरण्यासाठी दुःशासनाने भर सभेमध्ये खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडव हे सहन करणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाही, ते दुःशासनाची खांदोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले सत्याचे वचन रतन उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहमपणाने लडबडलेले सत्य! तो ती स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही आलास? तर तो दुष्ट केस धरून मला फेकून नाही असतानाच का नाही आलास, का नाही धावलास? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती ना, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ बरे? तू जगताची आशा सोडली आणि मला बोलावली, त्याबरोबरच मी तुझ्या भेटीला धावले ना. जगाची आशा आपत्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हात कशी बरी पोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नळ लागते. आपल्याला देवाची नळ लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आपण हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्याने साधते. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे चांगले आहे. महाराज श्रुतीनुसार सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो हे निश्चितच. हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्.